नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। अंकली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड अंकलीची उद्या 104वी वार्षिक साधारण सभा। अंकली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड अंकली तालुका मिरज जिल्हा सांगली ही संस्था शतकपूर्ती झालेली आहे। तरी अंकली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड अंकली 104वी वार्षिक साधारण सभा शनिवार दिनांक 30/9/2023 रोजी सकाळी 11 वाजता आचार्य श्री आदिसागर मंगल कार्यालय सांगली कोल्हापूर रोड येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या संस्थेच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त सावली बेघर निवारा केंद्रात बेघरांना जेवण वाटप व गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्था स्थापन झाल्यापासून हयात असणारे संस्थेचे चेअरमन यांचा सत्कार व गुणवंत अंकली गावातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार अशा विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती गटसचिव अण्णासाहेब कुंभार यांनी बोलताना दिली। आज मी अंकली गावाच्या विकास सोसायटीच्या वतीने आवाहन करतो की विकास सोसायटी शतक महोत्सवाच्या वाटचालीवरती पुढे गेलेली आहे। सहकारिती स्थापना निर्माण करण्याचा उद्देश ह्या विकास सोसायटीनं स्वातंत्र्यपूर्वीचा आहे। सहकार्याची भावना प्रेरित ठेवून ह्या सोसायटीला 104 वर्षे झालेली आहे। त्यामध्ये आदिसागर मंगल कार्यालय धाममध्ये गावातील लोकांना आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। उद्या 30/9/2023 रोजी सकाळी 11 वाजता तरी त्या उपक्रमाला साधून आमचे सर्व संचालक मंडळांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे की हा उपक्रम करत असताना शाळेतील मुलांना, 10वीच्या मुलांना व जे MPSC UPSC प्रथम आलेल्या मुलांना यांचा सत्काराचा कार्यक्रम घेतलेला आहे। ते एक सामाजिक बांधिलकी म्हणून, तसंच वृद्धापाश्रमाला सावलिया येथे अन्नदान करण्याचा हा पण उपक्रम घेतलेला आहे। ह्या दृष्टिकोनातून ह्या विकास सोसायटीची वाटचाल 104 वर्षे झाली चालू आहे आणि ह्यामध्ये विकास सोसायटीचं वाखणण्यासारखं योगदान म्हणावं लागेल तर झालेल्या सर्व संचालकांनी आजपर्यंतच्या योगदान दिलेलं आहे आणि त्यातमध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य यांनीसुद्धा कार्यभार चांगल्या पद्धतीने करून सहकार्य केलेलं आहे। म्हणून ही एवढा डोलारा ही सोसायटी पेलवत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ही सामाजिक काम असंच करत जावं ह्यासाठी उद्याला स्नेहभोजनासाठी 30/9/2023 रोजी आदिसागर मंगल कार्यालय सांगली कोल्हापूर रोडमध्ये तुम्ही स्नेहभोजनासाठी यावे, ही नम्र विनंती मी सर्वांना आवाहन करीत आहे।